नाशिकच्या गोदा तीरावर करणार स्नान, गोदाकाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त। पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक नगरी सज्ज, शहरात प्रभू श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह स्वामी विवेकानंदांचे झळकले भव्य पोस्टर्स। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अटल सेतूचं लोकार्पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तयारीचा घेतला आढावा। पंतप्रधान मोदी आज नवी मुंबई दौऱ्यावर, ठाण्यामध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर, श्रमिकांच्या घराच्या चाव्यांचं करणार वाटप, तर सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉरचंही करणार भूमिपूजन। निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर, दौऱ्याआधी ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात 2 गट भिडले, महिला डॉक्टरवर केला हल्ला, हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। राजमाता जिजाऊंचा आज 425वा जन्मोत्सव सोहळा, पहाटे जिजाऊंच्या वंशजांकडनं विधिवत पूजा, तर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। लोणावळा रेल्वे स्थानकावर नागरिकांचा मोर्चा, कोरोना काळातल्या बंद केलेल्या लोकल सुरू करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील पाणी पुरवठा योजनेसंदर्भातलं सरकारचं पत्र पालिका हायकोर्टात सादर करणार, निधी कमी पडू न देण्याचं फडणवीसांचं आश्वासन। भंडारा गोंदिया मतदारसंघ प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सोडायला भाजपचा नकार, भाजप नवीन चेहरा देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात जामनेर आणि पहूरमध्ये रास्ता रोको, दोन्ही ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी। वाशिमच्या कारंजा अमरावती महामार्गावर धावत्या ट्रकला आग, आगीमध्ये ट्रक जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। जळगावमधल्या बदलत्या वातावरणाचा केळी पिकाला मोठा फटका, केळीच्या खोडांची वाढ खुंटण्याची भीती। सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडणार, 7.5 TMC पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश। January 21 59,000 मुंबईकर मुंबईच्या रस्त्यांवर धावणार, मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा विक्रमी सहभाग। आणि ज्या स्कूल बसनं घरी आला त्याच बस खाली चिरडून चिमुकला गतप्राण, संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुंभेफळ गावातली घटना, चालक मद्यधुंद असल्याचा आरोप।